बघा, आता आपण बी सी डी ॲडिशन करणार आहे, त्याच्यासाठी आपण नंबर घेतो आहे प्रोग्राममध्ये 0H 04H आणि 08H. आता ह्याची बी सी डी ॲडिशन करायची आहे. तर बी सी डी ॲडिशन आपण डिजिटलमध्ये पाहिली होती. सो आता ह्याची बी सी डी ॲडिशन करायची असेल तर आधी आपण पेपरवर करून घेऊ. 0100+8100 बरोबर. बी सी डी नंबर्स आपण कन्वर्ट केले आधी, हे हेक्स नंबर होते ते बी सी डीमध्ये कन्वर्ट केले. 0+00 0+00 1+0 1 0+1 1. आता ही जर बी सी डी ॲडिशन असेल, आता ही बी सी डी ॲडिशन आहे माहिती आपल्याला, तर काय आले, रिझल्ट इज ग्रेटर दॅन 9. मग रिझल्ट ग्रेटर दॅन 9 असेल तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये 0 ॲड करतो. सो 0 ॲड करतो कारण आपल्याला व्हॅलिड बी सी डी पाहिजे. बी सी डीमध्ये हा नंबर असा कधीच दिसत नाही. म्हणजे लॉजिकली काय आहे, 4+8 काय आहे, 12 आहे, बरोबर आहे. तर 12 बी सी डीमध्ये 12 लिहिताना आपण तो 1 साठी 4 डिजिट आणि 2 साठी 4 डिजिट बायनरी लिहितो, बरोबर आहे. मग बी सी डी ॲडिशनला जर हा रिझल्ट आला तर हा ग्रेटर दॅन 9 आहे, म्हणजे हा इनव्हॅलिड बी सी डी आहे. मग आता आपण ह्याच्यामध्ये 6 ॲड केले. 0 1 0+0 0 + 1 1+0 1 1+1 0 + 1 आला. आणि इथे आपण काय करतो, 0 पॅडिंग करतो, म्हणजे हा काय आला आपला 1 आणि हा आला 2. ठीक आहे. आता हा जो 12 आहे हा बी सी डीमध्ये, बरोबर आहे. सो आपलं जे प्रोग्रॅमिंग आहे त्याच्यामध्ये जो डेटा आपल्याला दिसतो एनकोड झालेला किंवा डिकोड झालेला, तो हेक्समध्ये असतो. म्हणजे आपल्याला जर रिझल्ट पाहायचा असेल प्रोग्रॅममध्ये तर हा येईल CCH, बरोबर आहे. हेक्साडेसिमलमध्ये रिझल्ट येईल सी. म्हणजे जेव्हा आपण प्रोग्रॅमिंग करणार आहे, बी सी डी ॲडिशनचा प्रोग्रॅम आपण करतो आहे, मग बी सी डी नंबर आपण पहिला नंबर हा घेतला, दुसरा नंबर हा पण हा घेतला, या दोघांचा रिझल्ट काय येईल, सुरुवातीला 12 येईल, बरोबर. सुरुवातीला हा येईल, त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर नावाची इन्स्ट्रक्शन द्यायला लागेल, बरोबर आहे. डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर केल्यानंतर हा इनव्हॅलिड बी सी डी आहे, म्हणजे हा ग्रेटर दॅन 9 आहे, त्याच्यामुळे हा डिस्प्ले होणार नाही. रिझल्ट हा काय असेल, हा 12 तो डिस्प्ले करेल, बरोबर आहे. हा म्हणजे हेक्साडेसिमलमधला 12 असेल, बरोबर आहे. त्यामुळे आपण जेव्हा प्रोग्रॅम एक्झिक्यूट करू तेव्हा पहिल्यांदा तो 12 रिझल्ट डिस्प्ले करेल, पण हा इनव्हॅलिड बी सी डी आहे. इनव्हॅलिड बी सी डीसाठी तो काय करेल, डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर इन्स्ट्रक्शन द्यायला लागेल आपल्याला. डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तो 6 ॲड करेल. मग तो 6 ॲड केल्यानंतर हा जो 12 आहे हा स्प्लिट होईल या 4 डिजिटमध्ये, बरोबर आहे. पण मायक्रोप्रोसेसरचं प्रोग्रॅमिंग हे हेक्समध्येच असल्यामुळे आपल्याला रिझल्ट काय देईल, CH दिसेल. C म्हणजे 12 आणि H म्हणजे हेक्साडेसिमल, म्हणजे हा जो 12 आहे हा व्हॅलिड बी सी डी असा येतो आणि व्हॅलिड बी सी डीला तो हेक्समध्ये असा रिप्रेझेंट करतो. त्याच्यामुळे फायनल रिझल्ट जो आहे तो आपल्याला CH असा दिसेल, बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आन्सर दिसेल 12, त्याच्यानंतर डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटरम नंतर तो 6 ॲड करेल, स्प्लिट करेल बी सी डी नंबरला, करेक्ट. हा झाला व्हॅलिड बी सी डी. पण व्हॅलिड बी सी डी त्याला हेक्समध्येच डिस्प्ले करायला लागेल, कारण मायक्रोप्रोसेसरची जी सगळी काही आकडेमोड आहे ती हेक्साडेसिमलमध्ये आहे, त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला सी दिसेल. तर आता हे प्रोग्रॅममध्ये कसं येतं हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो आहे की सबट्रॅक्शन घेतो आहे. सबट्रॅक्शन म्हणजे सबट्रॅक्शनसाठी आपण 2 नंबर घेतो आहे, 8 आणि 3, बरोबर. 08H आणि 03H, बरोबर. तर ह्याचं जर आपण सबट्रॅक्शन केली तर त्याचा रिझल्ट येणार आहे 05H, बरोबर. आता हेक्साडेसिमलमध्ये पण 05H बी सी डीमधला जो नंबर आहे 05H तोच हेक्साडेसिमलमध्ये पण काय 5 येतो, त्याच्यामुळे हा रिझल्ट पण 5 यायला पाहिजे आपल्याला, ठीक आहे. सो हे आपण आता ही जी ऑन पेपर जे केलेलं आहे ते लॉजिक आपल्याला प्रोग्रॅममध्ये कसं दिसतंय ते पाहूया आपण, ठीक आहे. बी सी डी ॲडिशनचा प्रोग्राम करतो आहे, जसं मी कागदावर सांगितलं होतं तुम्हाला. बी सी डी ॲडिशन तुम्हाला ऑन पेपर करून दाखवली 04 आणि 08H ची, ती आता आपण ह्याच्यात कशी करायची बघूया. पहिल्यांदा डेटा सेगमेंट ओपन केला. व्हेरिएबल्स घेऊया num1db. मग अशी नंबर घेतला होता आपण 04H पेपरवर करताना, तोच घ्यायचा. num2db 08H, त्याच्यानंतर
रिजल्ट अपन स्टोर करू बी सी डी अंडर स्कोर सम नावानी, तो डी डब्ल्यू मध्ये आहे समजा, ॲडिशन आहे ती मोठी येईल त्याच्यामुळे डी डब्ल्यू घ्यायचं. 8 आणि 4 12 येतो म्हणजे तो डबल होतो म्हणून वर्ड घ्यायचं. त्याच्यानंतर डेटा सेगमेंट एंड करायचा, एंड एस लिहिणं गरजेचं आहे सेगमेंट एंड करताना. त्याच्यानंतर कोड सेगमेंट चालू करूया. अज्युम सी एस कोलन कोड कॉमा डी एस कोलन डेटा. त्याच्यानंतर मूव डी एक्स कॉमा डेटा, या कॉमन इन्स्ट्रक्शन आहे, त्याचं मिनिंग मी सांगितलेलं आहे तुम्हाला वेळच्या वेळी. डी एस कॉमा डी एक्स. त्याच्यानंतर आता हे इनिशियलायझेशन झाल्यानंतर आपण काय करतोय, कंडिशनल अनकंडिशनल जम्प इन्स्ट्रक्शन यूज करतोय कॉल. तुम्हाला थर्ड चॅप्टरमध्ये मी एक्सप्लेन केली आहे अनकंडिशनल कॉल म्हणजे काय, की सबरुटीन एक्झिक्यूट करायचं आहे आपल्याला, म्हणजे दुसरा प्रोग्राम कंडक्ट करायचा आहे. बी सी डी अंडर स्कोर ॲड, आता आपण ह्याच्यात बी सी डी करणार आहे, म्हणजे दुसरा प्रोग्राम घेतोय आपण, छोटासा प्रोग्राम ॲड करतोय, म्हणजे कॉल करतोय, प्रोसिजर कॉल करतोय. कॉल मीन्स टू एक्झिक्यूट सबरुटीन ऑर स्मॉल प्रोग्राम ऑर वी कॅन से दॅट प्रोसिजर. त्याच्यानंतर मूव एच कॉमा 4CH म्हणजे टर्मिनेट करतोय प्रोसेस ऑफ सॉरी कमांड प्रॉम्प्ट म्हणणं बाहेर पडतोय. त्याच्यानंतर आय एन टी 21H म्हणजे प्रोग्राम टर्मिनेट करतोय. आता इथे प्रोग्राम एंड केला, पण आपल्याला काय करायचं आहे, प्रोसिजर कॉल करायची आहे, म्हणजे सबरुटीन लिहायचं आहे. सो बी सी डी अंडर स्कोर ॲड. आता हा जो कॉल करणार आहे आपण प्रोग्राम, जी आता वरती इन्स्ट्रक्शन दिली होती बघा आपण इथे, कॉल बी सी डी अंडर स्कोर ॲड, म्हणजे आता तो छोटा प्रोग्राम आपण इथे लिहितोय बी सी डी ॲडचा, त्याला सबरुटीन किंवा इंटरप्ट म्हणतात. आता बी सी डी ॲड जो लिहितोय तो स्मॉल सबरुटीन प्रोग्राम आहे म्हणून त्याला प्रोसिजर म्हणायचं. सो फक्त प्रोसी टाईप करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर मूव एल कॉमा नंबर 1 म्हणजे पहिला जो नंबर आहे आपण एलमध्ये मूव करून घेतला. त्याच्यानंतर दुसरा नंबर बी एलमध्ये मूव करून घ्यायचा. त्याच्यानंतर ॲडिशन करायची, ॲड एल कॉमा बी एल. आता इथे काय होणार, ॲडिशन होणार, नॉर्मल ॲडिशन 4 आणि 8ची ॲडिशन होणार. त्याचा रिझल्ट येईल 8 + 4 = 12, बरोबर, पण दॅट इज नॉट व्हॅलिड बी सी डी. सो त्याच्यासाठी आपण इन्स्ट्रक्शन यूज करतो डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर डी ए ए. ही डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर जो आहे तो इनव्हॅलिड बी सी डीला व्हॅलिड बी सी डीमध्ये कन्व्हर्ट करेल, म्हणजे जो 12 रिझल्ट आहे तो 4 8-bit रिप्रेझेंट करेल, पण तो 8-bit रिझल्ट जो आहे तो आपल्याला हेक्सा डेसिमलमध्येच दिसेल, म्हणजे सी दिसेल आपल्याला तो, जसं मी तुम्हाला पेपरवर एक्सप्लेन केलं आहे तसं. आणि तो जो सी आहे तो आपल्याला मूव करायचा आहे, मूव बी सी डी अंडर स्कोर सम ए एक्समध्ये, ठीक आहे. ए एक्समधून आपल्याला बी सी डी सममध्ये घ्यायचा आहे. आता इथे रिटर्न, रिटर्न म्हणजे मेन प्रोग्रॅमला जायचं, हा स्मॉल प्रोग्राम संपलेला आहे म्हणून रिटर्न. आणि जो प्रोसिजर लिहिला होता आपण बी सी डी अंडर स्कोर ॲड प्रोसिजर लिहिली होती, बरोबर, इथे वरती बघा नाव दिले बी सी डी ॲड प्रोसी नाव दिलेलं आहे, ती इथं आपण एंड करतोय म्हणून एंड पी म्हणायचं. एंड पी म्हणजे काय, ही प्रोसिजर आहे ती एंड करतोय म्हणून एंड पी, ठीक आहे. त्याच्यानंतर कोड सेगमेंट कराय, कोड सेगमेंट एंड करायचा, कोड एंड्स आणि फायनल एंड, ठीक आहे, किंवा नुसतं एंड लिहिलं तरी चालेल. बघा आता इथे काय केलेलं आहे, मी आधी फक्त इनिशियलायझेशन करून घेतलं आणि इथे बी सी डी ॲडिशन हा सबरुटीन कॉल करायचा आपल्याला म्हणून इथे कॉल केला. इथे कमांड प्रॉम्प्टमधून बाहेर पडलो, इथे टर्मिनेशन दिलं आणि इथे बी सी डी ॲड प्रोसी, म्हणजे छोटासा प्रोग्राम लिहितोय त्याला सबरुटीनला प्रोसी असं म्हणतात, त्याला प्रोसी नावाचं डायरेक्टिव द्यायला लागतं,
जस अपन इतना डीबी आणि डीडब्ल्यू वगैरह देतो तस सबरूटीनला प्रोसी द्यायला लागतो म्हणून बीसीडी ऐड प्रोसी। मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, पहिला नंबर एल मध्ये मूव केला, दुसरा बी एल मध्ये, दोघांची ऍडिशन केली, तो व्हॅलिड येत नाही म्हणून डी ए घेतला आणि डी ए नंतर मग आपला रिझल्ट जो आहे तो ए एक्स मध्ये दिसेल आपल्याला। आता ऑन पेपर जशी प्रोसिजर मी सांगितली होती तशी तशी एक्झिक्यूट होईल, ती चेक करा। तर फाईल सेव्ह करू आपण, नाव देऊ ॲड बी सी डी डॉट ए एस एम, ओके। परत एकदा सेव्ह करायचं फाईल, एक्झिट टासम ॲड बी सी डी डॉट ए एस एम। आता इथे एरर नाही आहे, आपण लिंक करू टी लिंक ॲड बी सी डी टी डी ॲड बी सी डी एफ एटनी प्रेस करायचं आहे। बघा पहिला नंबर आहे जी 04 घेतला नाही त्यांनी, डायरेक्ट 08 घेतलेला आहे। त्याच्यानंतर डी एक्समध्ये डेटा गेला, डी एसमधनं डी एक्समध्ये मूव्ह झाला। दुसरा नंबर आला 4, तो आता एटमध्ये ॲड होईल, ठीक आहे, एटमध्ये ॲड झाला, 4C रिझल्ट दिसला। बघा आता बी एक्समध्ये तुम्हाला दिसतंय सी, बरोबर आहे, सी म्हणजे आधी 12 दिसला होता रिझल्ट, नंतर तो सी आला, इनव्हॅलिडमध्ये कन्वर्ट झाला। सो बी एक्स जे जे कंटेंट आहेत ते तुम्हाला दिसत आहेत, बी एक्स आलेला आहे सी, ठीक आहे। तर ही जी प्रोसिजर आहे ही केअरफुली ऑब्झर्व करायची, जेव्हा आपण एफएट प्रेस करतो तेव्हा ह्या साईडला तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिसतात सगळ्या, त्या बघायच्या आणि तसा रिझल्ट पाहायचा। झाली बी सी डी ॲडिशन, आता बी सी डी सबट्रॅक्शन पाहायचं आहे। सबट्रॅक्शनमध्ये बघूया, दोन नंबर जसं मी मगाशी सांगितलं पेपरवर घेतले होते 8 आणि 3, तर त्याचा रिझल्ट 5 येणार आहे। हेक्साडेसिमलमध्ये पण 5 दिसतो त्यामुळे चेंज नाही होणार, रिझल्ट तोच दिसेल। डेटा सेगमेंट नंबर 1 डीबी, पहिला नंबर घ्या 08H जो पेपरवर घेतला आहे तो, नम 2 टीबी, 03H डिफरन्स, नाव देऊ या रिझल्टला डिफरन्स, जसं सम दिलं होतं तसं, तो पण डीबीमध्येच असेल। डेटा एंड्स, डेटा डिक्लेअर करून झाला, डेटा सेगमेंट एंड करायचा, डेटा एंड्स, कोड सेगमेंट, अज्यूम सी एस कोलन कोड, डी एस कोलन डेटा, मूव डीएक्स कॉमा डेटा, मूव डीएस कॉमा डीएक्स इनिशियलायझेशन, मूव एल कॉमा नम 1, मूव बीएल कॉमा नम 2, सब एल कॉमा बी एल, डी एस डेसिमल ॲडजस्ट ॲक्युम्युलेटर। लक्षात घ्या हे बी सी डी ॲडिशन आहे, बी सी डी सॉरी बी सी डी सबट्रॅक्शन आहे, बी सी डी सबट्रॅक्शनचे रूल लावायचे। इनव्हॅलिड बी सी डी असेल तरच रिप्रेझेंट करतो तो, अदरवाईज तो कन्व्हर्ट करतो, त्याच्यासाठी डेसिमल ॲडजस्ट आफ्टर सबट्रॅक्शन। नंतर मूव आपला जो रिझल्ट आहे डी एफ एक्स एलमधनं तो आपल्या रिझल्टमध्ये घ्यायचा, कोड एंड्स आणि फायनल एंड, हे सबट्रॅक्शन होतं बी सी डी सबट्रॅक्शन, सेव्ह करूया।
सब बी सी डी और बी सी डी सब असल बी सी डी सब डॉट ए एस एन सेव झालं. पुन्हा एकदा सेव करा. एक्झिट टास्क बी सी डी सब डॉट ए एस एन एरर्स नाही आहेत. लिंक करू बी सी डी सब टी डी बी सी डी सब एफिट प्रेस करायचं. एक्झिक्युशन बघायचं. कॅरी फ्लॅग हे सी झेड एस ओ पी ए आय डी हे सगळे फ्लॅग रेजिस्टर आहेत. जसे जसे ऑपरेशन्स होतात तसं तसं तो फ्लॅग सेट रिसेट करतो ते चेक करायचे. डी एक्समध्ये डेटा गेला डी एसमध्ये आला. पहिला नंबर 8 आहे दुसरा 3 आहे सबट्रॅक्शन आली 5H. ठीक आहे. सो असे वेगवेगळे नंबर्स घेऊन बी सी डी असेल तर पहिले ते पेपरवर सोडवायचे त्याला बी सी डी ॲडिशन सबट्रॅक्शनचे रूल लावायचे आणि मग रिझल्ट चेक करायचे म्हणजे ते टॅली होतील. आता इथे रिझल्ट करेक्ट आला आहे ॲडिशनचा पण आला होता. असे वेगवेगळे करून पहा.